क्या आता है हिंदी में जरा थोड़ा सा चला उनकी उनकी जांच होनी चाहिए क्यों उन्होंने रिजाइन किया, निर्गुड़कर साहब ने क्यों रिजाइन किया, एसआईटी उसके ऊपर लगाओ, उनके ऊपर कौन से ऐसे दो मंत्री हैं जो दबाव ला रहे थे उनके एसआईटी लगाओ, क्यों दबाव ला रहे थे वो एसआईटी लगाओ, खाली ये लोगों का खेल उनके जो भावना है उसके साथ खेल मत करो, खिलवाड़ मत करो, क्योंकि आपका तो खेल होता है लेकिन लोगों की जान जा रही है। तो एसआईटी हम तो मांग करें कि निर्गुड़कर साहब ने जो रिजाइन किया है, इस्तीफा दिया है, उसकी एसआईटी लगाओ और निर्गुड़कर साहब को पूछो कि ये मंत्री कौन है। और मुझे जो आपके माध्यम से समझ में बात आ गई, कुछ दिन पहले उन्होंने इस्तीफा दिया था, क्यों इतने दिन में छुपाए रखा, एसआईटी उसके लिए लगाओ। ठीक है, मैंने जो बात कही है कही है, हवा में जो बात चल रही है उसके ऊपर मैं बात नहीं करूंगा। आपको अगर उसमें इंटरेस्ट है, जिन्होंने आपको न्यूज दिया उनको बात करो उनसे। नहीं, आता आणखीन एक मुद्दा महत्वाचा आहे कि सध्या तुम्हाला माहिती आहे अपात्रतेच्या बाबतीत सुनावणी सुरू आहे, त्याच्यामध्ये शिवसेना पक्षांतर्गत निवडणुका कधी झाल्या त्याच्यात आमच्याकडे सगळा रेकॉर्ड आहे, 3, 8, 13, 18 वगैरे सगळं आहे। पण आज जे बाळासाहेबांवरती श्रद्धा आहे असं म्हणतात अनिल परब आहेत कधी अनिल इकडे जरा मुद्दामून तुम्ही सांगा, हे खोटे गद्दार लोक हे बाळासाहेबांवरच्या निष्ठा त्यांच्या कशा उघड झाल्या ते अनिल तुम्ही जरा परत सांगा। एक मिनिट ठेवू दे ना। आज सकाळी जी सुनावणी झाली यामध्ये जी उलट तपासणी झाली त्याच्यामध्ये शालेय मंत्री केसरकर यांनी बाळासाहेबांबद्दलचे जे उद्गार काढले हे अतिशय संतापजनक होते। खरंच संतापजनक। त्याचं कारण असं आहे की बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे जातोय असं सांगत त्यांनी गद्दारी केलेली आहे, आणि हे करत असताना बाळासाहेबांनी लोकशाहीची कुठली तत्व पाळलेली नाहीत, बाळासाहेब मनमानी करत होते, बाळासाहेबांनी कुठल्याही निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे निवडणुका घेतल्या नाहीत असे वेगवेगळे आरोप त्यांनी आपल्या उलट तपासणीमध्ये केलेले आहेत, आणि म्हणून आपल्या माध्यमातून बाकी सगळ्यांना कळावं, कारण ही साक्ष काय बाहेर सगळीकडे पूर्ण जात नाही, पण आपल्या माध्यमातून कळावं की ज्यांचा बाळासाहेबांशी कधी संबंध आला नाही, कारण ते शिवसेनेत आले 2014, बाळासाहेबांचं निधन झालं 2012, आणि ते आज बाळासाहेबांच्या बद्दल जाताना आम्हाला शिकवून गेले, परंतु आज त्यांचं खरं स्वरूप या साक्षी पुराव्याच्या निमित्ताने उघडकीला आले आणि त्यांनी बाळासाहेबांबद्दल जे उद्गार काढले हे सगळे आपण देखील जे पत्रकार आतमध्ये बसतात त्यांनी ऐकलेले असतील आणि त्याचा अर्थ आपण देखील लावलेला असेल, आणि अशा लोकांना बाळासाहेबांबद्दलचं प्रेम हे सगळं बनावट आहे, सगळं बेगमी आहे, बाळासाहेबांबद्दल यांना कुठलंही प्रेम नाही, स्वतःच्या स्वार्थाकरता ते गेले होते आणि त्यांनी अप्रत्यक्षपणे हे सगळं मान्य केलेलं आहे। सगळ्या गोष्टी आम्ही सादर केलेल्या आहेत, मुळामध्ये ते शालेय शिक्षण मंत्री जरी असले तरी मला असं वाटतं ही साक्ष देताना त्यांचं पुरेसं शिक्षण झालेलं नव्हतं आणि मूलभूत शिक्षणच झालेलं नव्हतं, कारण 2012 साली जसं बाळासाहेब आपल्यातनं गेले हे अनिल परबांनी सांगितलं सगळ्यांना माहिती आहे, तत्पूर्वी हे शिवसेनेच्या विरोधात लढले होते, तेव्हा आज अचानक त्यांना कोणता साक्षात्कार झाला, जसं भुजबळांना असं काय अशी कोणती जडीबुटी मिळाली, कोणता असा चमत्कारी सारू बाबा भेटला की ते एकदम ईडी मागेच गेले आणि गेल्या वेळेला ईडीने सांगितलं आम्ही कशासाठी केस केली होती हेच माहिती नाही, तर ही जडीबुटी देवा सगळ्यांना दे अशी माझी प्रार्थना आहे, आणि हेच मी म्हणतोय की वाटेल तेव्हा बदनाम करायचं, त्यांच्या अखेरीत आल्यानंतर त्याच्यावरच्या केसेस विड्रॉ करायच्या, एवढं उघड उघड हे थोतांड म्हणजे हिंदुत्व नाही, यांचं हे थोतांड मी हिंदुत्व मानायला तयार नाही। तो आता बसलेत ना, त्यांना वरून जो आदेश येईल तसं येईल तो करायचं। शालेय शिक्षण विभागाने एक सर्वे केलेला त्याच्यात असं आढळून आलं की 3000 पेक्षा जास्त मुलं जी आहेत ती शाळेपासून वंचित आहेत।